पूर्व वैमनस्यातून एका स्त्रोणे मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल. इचलकरंजी येथील गायबान पेट्रोल पंपासमोर पूर्व वैमनस्यातून झालेल्या वादात चौघांनी एका ड्रायव्हरला लोखंडी रॉड व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी अकबर अलासे, अजम अलासे, झाकीर मकानदार, शाहिद शेख, सर्व राहणार कृष्णानगर शहापूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद यासिन झाकीर जमना व 29 राहणारा कृष्णानगर शहापूर यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, यासिन व संशयित आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे असून शेजारी राहण्यास आहेत. अकबर अलासे यांनी यापूर्वी यासिन जमनाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास यासिन हा गाडी सर्व्हिसिंग करिता घेऊन जाण्यासाठी गैबान पेट्रोल पंपासमोर थांबला होता. यावेळी संशयित चौघांनी यासिनला गाठले. सुरुवातीला आजम अलास यांनी हातातील रॉडने यासिनच्या डोक्यात मारहाण केली. मकांदर यांनी हातातील काठीने त्याच्या पाठीत मारहाण केली. त्यानंतर पुन्हा आजम याच्या हातातील रॉड घेऊन शेख यांनी यासिनच्या डोक्यात गंभीर इजा केली. त्यानंतर चौघांनी यासिनला खाली पाडून लाथाबुक्याने मारहाण केली. या प्रकरणी जखमी यासिन याच्या फिर्यादीनुसार चौघांवर शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा.